सिनेमा म्हणजे हा कलाकारांचा फुलाचा गुच्छ आहे असं मी म्हणेन. आणि प्रत्येक कलाकार त्यातमधून फार सुंदररित्या पोर्ट्रे केला आहे. म्हणजे मिलिंद कौडेंची मी तारीफ करेन, सागरची तारीफ करेन की त्यांनी इतकं छान लिहिला, इतका चांगला डायरेक्ट केला सिनेमा. कारण एवढ्या कलाकारांना न्याय देणं फार कठीण असतं आणि प्रत्येक कलाकार आपापल्या लेवलला स्टार आहे आणि कोणाचा इगो नाही दुखला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ते चेक करून त्यांनी इतकं चांगलं स्क्रीनप्ले बनवलं आहे की प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला पिक्चरच्या शेवटी लक्षात राहील असं आहे. माझं कॅरेक्टर त्याच्यामध्ये गुजराती बाईचं आहे आणि कोकिलाबेन असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. ती एक बिझनेस वुमन आहे, म्हणजे ॲज अ गुजराती लेडी तिचे डायलॉग पण आहे की अरे गांडा, आपण गुजराती माणूस धंदा असा करेल की मारा तो मारा थाय, टारा भी मारा थाय, आज गुजराती माणूसचे असं तर कॅरेक्टर आहे. खूप स्ट्रिक्ट बाई आहे पण अर्थात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा ती विनम्रही होते आणि म्हणजे मावळतेही, तर असं ते छान कॅरेक्टर आहे याच्यातलं. खूप खूप तयारी केली मी या चित्रपटासाठी, कारण गुजराती ही काही माझी बोलीभाषा नाही आहे आणि ती गुजराती वाटली पाहिजे. नकली गुजराती ते बरं नाही वाटत. आता काही काही नॉन महाराष्ट्रीयन लोक मराठी डायलॉग बोलतात तर आपल्याला कसं वाटतं, अरे चुप असं बोलू नको, कशाला उगाच आपलं हे करतोय, मराठी भाषा खराब करतोय. तसं गुजरातीबद्दल मला करायचं नव्हतं, मला गुजराती भाषा खराब करायची नव्हती. त्यामुळे खूप रिसर्च केला आणि मी म्हणींचा वापर केला माझ्या कॅरेक्टरमध्ये. म्हणी म्हणाले म्हणजे डायलॉग्स तर मराठी पोचले पाहिजेत आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत, पण प्रसंगाला ज्या काही शोभतील अशा म्हणी मी तयार केल्या होत्या. म्हणजे गुजराती माझे मित्र आहेत त्यांच्याकडनं डायलॉग्स घेतले होते, म्हणी तयार केल्या होत्या आणि मग यांना सांगून, आपले डायरेक्टरना मिलिंदजींना सांगून कसे ते प्रत्येक प्रसंगाला शोभतील असे ते वापरत गेले, त्यामुळे ते कॅरेक्टर उठून आलं आहे. धन्यवाद, धन्यवाद.